मुरबाड शहरात इनबिगो आय केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मोफत तपासणीचा झपाटा लावल्याने या हॉस्पिटलकडे रुग्णांचा वाढता कल असून आज सोमवारी 35 आशा स्वयंसेविकांची संपूर्ण नेत्र तपासणी मोफत करण्यात आली असून यामध्ये स्मिता देशमुख, अंजना भोईर यांच्यासह 35 आशा स्वयंसेविकांनी प्रथमच उपस्थित राहून नेत्र तपासणीचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी इनबिगो आय केअर हॉस्पिटलचे राहुल शिरकेसर व कर्मचारी उपस्थित होते. मुरबाड एनपीको आय केअर हॉस्पिटलमध्ये आज आमच्या सर्व आशा स्वयंसेविकांच्या डोळ्यांची प्रथमच मोफत तपासणी करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी आभारी असून यापुढे सर्व नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घ्यावा असे गट प्रवर्तक स्मिता देशमुख यांनी सांगितले. सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी सह बाळासाहेब भालेराव मुरबाड. सर्वप्रथम आमचा सत्कार केल्याबद्दल या संस्थेतर्फे आमचे मी स्वागत आभार मानते. प्रथमच आमचं कोणीतरी असं कार्याचं मूल्यमापन केल्यासारखं वाटतंय, आमच्या हेल्थची काळजी घेतल्यासारखी वाटते. त्याच्या आधी आमच्या हेल्थचं असं कोणी चेकअप वगैरे केलेलं नाही असं आमच्या सगळ्या आशांचं आमचं डोळ्यांचं चेकअप करून केल्याबद्दल मी ह्या संस्थेचं धन्यवाद मानते. आणि याच्यामध्ये आम्ही स्वतःच्याच आरोग्याकडे आमचं कधीच लक्ष नाही आहे, पण आज असं वाटतं की खरोखर ह्यांनी करून आम्हाला आमच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास भाग पडलेलं आहे. त्याच्यात बऱ्याच जणींना डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत हे आज कळलेलं आहे, त्यातून आता आम्ही पण आमच्या आरोग्याकडे आता काळजी घेणार आहोत. आणि याचप्रमाणे आम्ही इतर लोकांना सुद्धा या संस्थेमध्ये येऊन स्वतःच्या डोळ्यांची तपासणी वगैरे करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत. का तर आम्हाला या संस्थेमध्ये येऊन आज फार चांगला अनुभव मिळालेला आहे डोळे चेकअपचा. आणि आमच्या आशांना पण आता त्या स्वतःकडे न लक्ष देता दुसऱ्या रुग्णांच्या सेवेकडे लक्ष देतात, त्यांची स्वतःची पण तपासणी केल्याबद्दल ह्या हॉस्पिटलचा आम्ही धन्यवाद मानत आहोत. पण आशा वर्कर म्हणून आपण कोरोनाच्या काळामध्ये चांगली भूमिका बजावली आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये आशा वर्करचं चांगलं काम आहे आणि आज आपण या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी करून घेतात हा संदेश इथं न थांबता संपूर्ण आपल्या मुरबाड तालुक्यात जायला हवा आहे. आणि या हॉस्पिटलचं नाव आणि आपण एक आशा वर्कर म्हणून जे आपण आपली कामगिरी बजवत आहात त्याचा कुठे ठसा उमटला पाहिजे अशा प्रकारच्या आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्रात कोणी काम करत नसेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही एक आपल्या अंगी असलेले जिज्ञासा बालगून एक झाशीची राणीप्रमाणे तुम्ही आशेवर कोण काम करता आणि तुमचं स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन जी नेत्र तपासणीचा लाभ घेतला आहे आणि हा लाभ सर्व स्त्रियांना तुम्ही सांगितलं की आम्ही आमच्याकडे काळजी घेत नाहीत, पण एक बंधू भगिनी महिला म्हणून तुम्हाला मी आवाहन करतो की आपल्या राज्यात दुसरी लाट कोरोनाची येणे शक्यता आहे, तरी आपण सर्व महिलांनी आपल्या शेजारी असणाऱ्या महिलांना सावध करा की सतत बाहेर फिरताना मास्क आणि सिलेंडरचा वापर करा. कारण आपण आत्तापर्यंत कोरोना मात केली आहे पण आपल्या शेजारी राज्यात म्हणजे दिल्लीमध्ये तिसरी लाट उद्भवली आहे आणि तिथे कोरोनाने मोठ्या प्रमाणात हायदूस घातलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला महाराष्ट्रात सरकारने आपला अलर्ट केलेला आहे की आपण कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जी आतापर्यंत आशा वर्कर म्हणून कामगिरी बजावली आहे काही प्रमाणात तुम्हाला त्रास होत आहेत, काही ठिकाणी तुम्हाला वेळेवर पगार मिळत नाही, काही गोष्टी सरकार तुम्हाला लाभ मिळत नाही, पण त्यावर तुम्ही मात करता. कारण हे मायबाप सरकार आहे, हे तुमच्या पाठीशी आहे आणि आम्हीसुद्धा मीडिया तुमच्या पाठीशी आहे. आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.